नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 2 कडधान्य वर्गीय पिके यामधील दुसरं पीक बघणार आहोत आपण आज उडीद। तर उडीद पीक जे उडीद पिकाला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लॅक ग्राम, इंग्लिशमध्ये त्याचं कॉमन नेम त्याचं ब्लॅक ग्राम आणि त्याचं बॉटनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव आहे फासिओलस मुंगो। तर मग सुरुवातीला याचं सर्वात महत्त्वाचं आहे आर्थिक महत्त्व। तर उडदामध्ये जे आर्थिक महत्त्व आहे ते त्यामध्ये 24% प्रथिने आणि 60% कर्बोदके असतात। मग त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती 24% प्रोटीन्स आणि 60% कर्बोदके, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स। तसेच उडदाचा उपयोग जो आहे तो पापड बनवण्यासाठी देखील केला जातो। मग उडीदाचे काय होत असतात, पापड होत असतात। तसेच सर्व डाळींपेक्षा उडदामध्ये फॉस्फेरिक आम्लाचे प्रमाण देखील अधिक असते। ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतो तुम्हाला याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती 24%, कर्बोदके 60% आणि सर्वात जास्त कोणतं आम्ल दिसून येतं तर फॉस्फेरिक आम्ल यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं। त्यानंतर आहे जमीन आणि हवामान। तर उडीद हे पीक जे मध्यम ते भारी पाण्याच्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे येत असतं। मग जास्त तापमान हे पिकासाठी उत्तम आहे। मग आता जर बघितलं याला जमीन मध्यम ते भारी पाण्याच्या निचरावर निवडावी। तसेच तापमान जास्त उष्णता जी येते त्याला सहन होत असते आणि जास्त जर पाऊस पडला तर तो देखील हानिकारक असतो। त्यानंतर आहे पूर्वमशागत। मग पूर्वमशागतीमध्ये जमिनीत एक खलकी नांगरट करून 2-3 कुळाचे पाळ्या देऊन जमीन काय करायचं भुसभुशीत करून घ्यायची असते। एक खोल नांगरट 1-2 कुळाचे पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी। त्यानंतर पेरणी हंगाम। आता पेरणी हंगामाचा फक्त खरीप हंगाम आहे। तर खरीप हंगामामध्ये पीक घेतलं जातं। मग खरीप हंगामामध्ये कधी घेतलं जातं तर जून महिन्याचा दुसरा आठवडा। त्यानंतर बीज प्रक्रिया। तर हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी जे आपण अगोदरच्या मूग पिकामध्ये बघितलं ना ते काय करीत असतं नत्र स्थिर करीत असतं मुळावरील गाठी पिकाचे। तर मग हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी राजोबियम जीवनसंवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणेस चोळावे। तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम 1 किलो बियाणेस चोळा। मग एक तर राजोबियम वापरायचं किती 250 ग्रॅम प्रति 10 किलो मागं किंवा बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी 3 ग्रॅम थायरम प्रति 1 किलो बियाणेस चोळावे। त्यानंतर पेरणीचे अंतर आणि खोली। तर यामध्ये 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर यामध्ये असलं पाहिजे। म्हणजेच काय झालं याचं अंतर पेरणी अंतर 30 बाय 10 सेंटीमीटर आणि त्याची खोली राहणार आहे 5 सेंटीमीटर। त्यानंतर हेक्टरी बियाणं। तर या पिकासाठी हेक्टरी बियाणं जे ते 15 ते 20 किलो प्रति हेक्टर बियाणं वापरावे। मग याचे सुधारित वाण। तर उडीद पिकाचे सुधारित वाण आहेत तर त्यामध्ये T9 किंवा त्याला T9 म्हणतो आपण T9, त्यानंतर TPU4, TPU1, तसेच TPU सिंदेखेडा 1 इत्यादी त्याचे वाण सुधारित वाण आहे। तर मग आता खत व्यवस्थापन याचं। तर खत व्यवस्थापनामध्ये मग पेरणीच्या वेळी काय करायचं 25 किलो नत्र 50 किलो परत प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी दिलीस उत्पन्न चांगले येते। म्हणजे त्याचा डोस झाला 25-50-00 किलो नत्र परत पालस प्रति हेक्टर। त्यानंतर पाणी व्यवस्थापन। पेरणीनंतर शक्यतो 10 ते 15 दिवसांनी 1 पाणी द्यायचे आणि त्याला एकूण 2 ते 3 पाणी देणे शक्यतो आवश्यक असते। मग पीक फोल्डर देण्याच्या वेळी किंवा दाणे भरण्याच्या वेळी देखील त्याला पाणी देणे शक्यतो गरजेचं असतं। त्यानंतर तण नियंत्रण। तर या पिकासाठी 1 महिन्यापर्यंत तण नियंत्रण करणे आवश्यक असते। मग याकरता 2 खुरापणे देखील करावे। मग आता तण नियंत्रणाला 1 महिन्यापर्यंत सुरुवातीला ते तण नियंत्रण करावंच लागत असतं। त्यासाठी काय करायचं मग सरासरी 2 खुरापणे त्यामध्ये करून घ्यायचे। त्यानंतर आहे पीक संरक्षण। तर उडीद जे पीक असतं उडीदाला मावा आणि तुडतुड्यापासून या किड्यांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत असतो त्यामध्ये। मग यामध्ये तसंच रोग जर बघितले तर भुरी, त्यानंतर दाण्यातील रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो। मग जर भुरी रोग जो आहे तो भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काय करायचं तर 250 ग्रॅम कार्बेंडेझिम हे बुरशीनाशक असतं ते 500 मिली पाण्यात मिसळून काय करायचं फवारवायचं। मग कार्बेंडेझिम जे ते 250 ग्रॅम 500 मिली पाण्यात मिसळून फवारायचं। तसंच तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी 0.04% प्रवाही मोनोक्रोटोफॉस काय करायचं ते वापरायचं असतं। हे झालं त्याचं पीक संरक्षण। त्यानंतर परिपक्वता आणि काढणी म्हणजे मॅच्युअर कधी पीक काढायला येतं ते किंवा कधी काढणी करायची। मग याचं पण मुगाच्या पिकासारखंच शेंगा तडकण्याची प्रवृत्ती असल्यामुळं फारवाळेपर्यंत शेतात पीक जर राहिलं तर शेंगा तडकून पिकाचं नुकसान होत असतं। मग याचं पण तसंच आहे शेंगा तडकतात जास्त प्रवृत्ती तशी असल्यामुळं त्यामुळं वाळतलेली झाडं काय करायची खाड्यावर पसरून शेंगा वाळून घ्यायची। मग जर उत्पन्न बघितलं या पिकाचं तर या पिकापासून सरासरी 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते। धन्यवाद।